अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाने बोदवड तालुक्यातील सर्वच मुख्य रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। रस्त्याच्या मधोमध पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन धारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। बोदवड तालुक्यातील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेस जबाबदार असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा येथील शेतकरी संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे। शेतकरी संघटनेने रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांचे पूजन करून तीव्र संताप व्यक्त केला आहे। महाराष्ट्र सरकार सध्या खड्डेमुक्त रस्त्याची घोषणा करते आहे, परंतु बोदवड जामनेर हा जो रस्ता आहे, हा रस्ता सरकारच्या विविध यंत्रणा PWD आहे, नॅशनल हायवे अथॉरिटी आहे किंवा जिल्हा परिषदचे रस्ते विभाग आहे, ह्या सगळ्या विभागांच्या फक्त टोलवा टोलवीच्या उत्तरामुळे आमच्याकडे रस्ता नाही, तो रस्ता त्यांच्याकडे आहे। सकाळपासून या रस्त्याच्या संदर्भात विविध लोकांच्या इंजिनियर्स लोकांची भेटी घेतल्या, पण कुणीही या रस्त्याची जबाबदारी घ्यायला तयार नसल्यामुळे ह्या रस्त्याची शेवटी आम्ही सरकारचा निषेध म्हणून या खड्ड्यांची पूजा केलेली आहे। आणि या खड्ड्यांमध्ये खड्डे त्वरित सरकारने पालकमंत्री महोदयांनी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदयांनी पूजण्याची व्यवस्था करावी ही त्यांना विनंती करण्यात येत आहे। भाजप कार्यकर्त्याचा बोलला असून या रस्त्याची एवढी दुर्दशा होणं हे म्हणजे लांछनास्पद आहे। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे जामनेर तालुक्याचे आणि जामनेर ते बोदवड हा रस्ता ह्या पद्धतीचा आहे। आपले एकनाथराव खडसे मंत्री होऊन गेले, सगळ्या प्रकारचं समजा रस्त्याचाही खर्च खासदार आहे ती, आणि एवढा असून सुद्धा जर ह्या जळगाव जिल्ह्याचा असा प्लाय पडत हे लोक काय करतील। ह्या रस्त्यावर शिजत 2-3 ॲक्सिडेंट झाले, लोक मरत आहेत, अमुक होत आहे, आणि याच्यामध्ये जर कोणी कोणत्या बाबतीचा उपचार काही होत नसेल याला जबाबदार म्हणजे हे भाजपचे कार्यकर्ते। मी एक भाजपचा आहे म्हणून असं सांगतोय, पण आहे याच्यामुळे किंवा ह्या गोष्टी अशा घडवून येऊन त्याने त्वरित जामनेर ते बोदवड किंवा जे बी रस्ते असतील ते त्वरित लवकर करा। आम्ही शेतकरी संघटनेने, जिल्हा शेतकरी संघटनेने तुमची मामा आमच्या गावचे वारंवार या रस्त्याबद्दल विनंती केल्या, प्रत्यक्ष भेटलो अधिकाऱ्यांना, आणि कोणीही याची जबाबदारी घ्यायला असं तयार नाही आहे की जे बोदवड तालुक्यात सार्वजनिक बांधकाम कार्यालय आहे तिथल्या जेईंना भेटलो आणि सर्वांना विनंती केल्या, इथे अपघात होत आहेत पण तरीसुद्धा
कोणीही या रस्त्याची जबाबदारी घ्यायला तयार नाही. नवीन राष्ट्रीय महामार्ग इंदूर औरंगाबाद घोषित झाल्यापासून हा कोणी म्हणतो नदीकडे गेला आहे, कोणी म्हणतो कोणाकडे गेला आहे. आणि खड्डेमुक्त महाराष्ट्र होत असताना आमच्या जिल्हा शेतकरी संघटनेचं हे म्हणणं आहे, हा इंदूर औरंगाबाद महामार्ग आणि त्यातल्या त्यात जामनेर बोधवळ हा जो रस्ता आहे हा महाराष्ट्रात नाही का भारतामध्ये नाही, हा खड्डेमुक्त का होत नाही याची जबाबदारी कोणीच का घेत नाही हा आमचा प्रश्न महत्त्वाचा आहे. केंद्र सरकार राज्य सरकार एकाच पक्षाचं आहे, लोकप्रतिनिधी आहेत, जिल्ह्यातले मंत्री आहेत, आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत एकनाथराव खडसे मुख्यमंत्र्यांच्या रांगेतले एक आहेत, अशा पद्धतीनं सर्व असताना गिरीश महाजन ते सुद्धा जरी नाशिकचे पालकमंत्री आहेत तरी आमच्या जिल्ह्याचे सुद्धा आहेत आणि त्यांनी वेळोवेळी लक्षही घातलं आहे आमच्या प्रश्नांमध्ये. तर चंद्रकांतदादा पाटील त्यांना आम्ही निवेदनही दिलं आहे, रस्ता वीज पाणी मुक्ताई नगरला ते आले होते तेव्हा. आणि जर अशा पद्धतीनं जर ह्या जबाबदाऱ्या ते झुगारत असले आणि या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असेल तर ते शेतकरी संघटना सहन करणार नाही, त्याच्यामुळे या रस्त्याच्या संबंधी उग्र आंदोलन करण्याची भूमिका त्या ठिकाणी जिल्हाप्रमुख म्हणून हे घोषित करीत आहेत. पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीचे विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावे म्हणून बोदवड शहरातील नहर राका हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बोदवड पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलीस प्रशासनाची माहिती जाणून घेतली. या प्रसंगी बोदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यजडी भांबरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पोलीस बांधवांच्या कार्यपद्धतीबाबत विस्तृत अशी माहिती दिली. काय नाही त्याच्यावर आपण भाष्य करणं चुकीचं आहे, तर समाजात जसे सगळेच चांगले नसतात, कोणी चोर असतं कोणी काय असतं, तसं पोलिसांमध्ये पण पाचवे बोटं सारखे नसतात. आता पोलीस कोण होता तुमच्याबद्दलच, आता पुढची जी पिढी पोलीस तुमच्याबद्दलच येतील. पोलीस लेडीज पी एस आय येतील, लेडीज डी वाय एस पी येतील, हे जेंट डी वाय एस पी येतील, तुमच्यामधूनच येणार. तर आमचा हा उपक्रम याच्यासाठीच आहे, ही जी भावी पिढी येणार आहे ती भावी पिढीला सत्य समजावं आणि त्यानुसार त्यांनी कार्यक्रम करावी प्रगती करावी असं जी. आता जे तुम्हाला बोलवायचा उद्देश असाच की तुमच्या डोक्यात काही गैरसमज असतील किंवा खोटी माहिती दिली जाते कुठून चित्रपटाच्या माध्यमातून, कोणी दाखवतं दबंग सिंगम किंवा एकदम लाचखोर पोलीस असं दाखवतात, ते सगळं खोटं आहे. पोलीस फक्त सिंपल तुम्हाला एक उदाहरण सांगतो, फक्त एक दोन मिनिटं एकच उदाहरण सांगतो, फक्त शांततेने ऐका. कोणाचे आई वडील नोकरी करत असतील, बाबा नोकरी करत असतील, पोलीस सोडून सकाळी जातात, त्यांचं नोकरी त्या ठिकाणी ठरलेलं आहे, बँकेत असतील त्यांचे ते पुस्तकं ठरलेले आहे, पासवर्ड ठरलेलं आहे, काउंटर ठरलेलं आहे, कॅश ठरलेली पुस्तकं ठरलेली, बसल्या जागी ते काम करतात, जमून भागून संध्याकाळी परत येतात. आमचं तसं नाही बाळात, आमची ड्युटी बघा कशी असते. समजा हे साहेब हवालदार साहेब तिथे बसलेले, एखादा आला साहेब माझी मोटरसायकल चोरीला गेली, ते पहिले नोंदून घेतील, नोंदवल्यानंतर दुसऱ्या संगणकावर ते टाईप करतील, ते कॉम्प्युटरवर तिकडे कळवतील, त्याच्यानंतर ते घेऊन ते स्पॉटला जातील, स्पॉटला जाऊन तिथे पंचनामा करतील कुठून चोरी वगैरे ते. त्याच्यानंतर ते चोरी करणाऱ्या सगळ्या गुन्हेगारांची लिस्ट काढतील, ती लिस्ट असते जळगावला तिथून मागवतील, त्याच्यानंतर ते आजूबाजूच्या लोकांचे जबाब घेतील, त्याच्यानंतर ते सगळा शोध घेतील प्रत्येक गावाला जाऊन. आणि हे काम करताना फक्त हेच काम नाही करणार, यापूर्वी त्यांना ज्या दिल्या असतील 5-6 केसेस त्यांचं पण काम करायचं, रोजची इथली ड्युटी पण करायची. त्याच्यानंतर आमचे काही बंदोबस्त आले, मिरवणूक आहे, हे ते गणपती हे ईद हे ते पण करायचं. त्याच्यानंतर एवढा वेळ उरला तर कुटुंबासाठी वेळ द्यायचा, घरी जायचं, पोरं बाळं आमची मुलं म्हणजे झोपेत मोठं होतं म्हणतो ना, आम्ही जातो तेव्हा झोपलेलं असतं आणि आम्ही निघून जायच्या तुटलेलं नसतो, किंवा आम्ही झोपलेलं असतो तेव्हा शाळेत निघून गेलेलं असतो. तर आम्ही झोपेत मोठं होतं ना मुलांना बघतो असं आम्ही सांगतो. तर पोलिसांचं जीवन खूप खडतर आहे आणि तुम्हीसुद्धा पुढे जाऊन IPS PSI DYSP सगळे व्हा, ज्याची मनाची तयारी असेल आत्मविश्वास असेल तर जरूर पोलीस खात्यात या आणि पोलीस खात्यात काहीतरी चेंजेस घडवण्यासाठी, काहीतरी समाजात बदल घडवण्यासाठी तुम्हीसुद्धा यावं यासाठी आमचा एक छोटासा प्रयत्न आहे.
ठीक आहे. आता एक आमच्याकडे जे शस्त्र वापरले जातात ते शस्त्राची माहिती देतील. दरवाज इकडे नसते का? याचं नाव आहे येथेला. येथेला सेल्फ लोडिंग रायफल. हिला एक वेळ पॉक केली की डबल पॉक करायची आवश्यकता पडत नाही. झाली पाकते. आता फक्त ट्रेगर दाबवायचा. हा ट्रेगर आहे. ट्रेगर दाबवायचा ऑटोमॅटिक फायर सुरू होऊन जातो. पूर्ण मॅगझिनमध्ये 20 राऊंड येतात. 20 राऊंड होईपर्यंत लोड करायची गरज पडत नाही. तिचं नाव आहे येथेला सेल्फ लोडिंग रायफल. सेल्फमध्ये ऑटोमॅटिक लोड होते, ऑटोमॅटिक फायर होतो. या बॅरेल, या बॅरेलमधून गोळी येते. ही मॅगझिन, हे मॅगझिनचं कॅच आहे. तिथे आधी गोळीची उचलली की त्याच्यामध्ये राऊंड भरले गोळ्या भरले. ही मॅगझिन, ही मॅगझिन हिच्यामध्ये राऊंड भरल्या जातात. ज्या स्प्रिंग असतो त्याच्यामध्ये 20 राऊंड येतात. किती? 20. हे पिस्टन क्लिप आहे. तिला आपण मजबूतीनं पकडू शकतो. इथून हा तिचा बट, हा खांद्याला लावून फायर करता येतो आपल्याला. खांद्याला लावून म्हणजे बट. हे फ्रंट गार्ड, हे साईड, हे ऑपरेशनल होल. या ऑपरेशनल होल मधून फोर साईडची नोट पायाची आणि आपल्या टार्गेट पर्यंत पोहोचायची. एनसीसीला गेल्यानंतर एनसीसीला कोणी असेल तर तुम्हाला या तुम्हाला माहिती पण एनसीसी आहे ना सर आपल्याकडे? मी तुम्हाला सांगतो एनसीसीमध्ये जरूर भाग घ्या. एनसीसी केल्यानंतर तुम्हाला सांगतो एक परेड किंवा युनिफॉर्म सेन्स एक शिस्त देईल. आणि ज्यांनी एनसीसी केली त्याची जीवनात शिस्त येते तो नक्कीच पुढे जातो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही एनसीसीमध्ये किंवा काय असेल एनएसएसमध्ये भाग घ्या तुम्ही. आणि मुलींनीसुद्धा खूप हिरिरीने भाग घ्यायचा एनसीसी म्हणा काय असेल सोशल ॲक्टिव्हिटीज. हा पिस्टल 9 MM तिच्यामध्ये कोणता राऊंड येतो? 9 MM छोटा राऊंड येतो. ही तिची मॅगझिन आहे. ही तिची मॅगझिन कॅच आहे. ही मॅगझिन कॅच दाबली तुम्ही मॅगझिन बाहेर येते. तिच्यात त्याच पद्धतीनं राऊंड भरल्या जातात. तिला शूटिंग असतात तर 10 राऊंडची कॅपॅसिटी तिच्यामध्ये 10 राऊंड बघतात. तिला एक वेळ कॉक केली तिले मी जरा लगातार फायर करता येतो एक एक एवढं मी माहिती दिल्यावर कष्टाचं खर्च जेव्हा नाही नाही येणार. आम्ही एखाद्याने समजा तुमच्या घराचं दार तोडलं, तुमच्या घराच्या दारातून ते तुमच्या घरातून 20,000 रुपये तुम्हाला फटाफट मारून 20,000 रुपये सोनं घेऊन गेले, आम्ही त्याला प्रश्न विचारतो बाबा तू चोरी केली कुठून केली माल कुठे ठेवला प्लीज सांग. आणि त्याचे प्रश्न उत्तर विचारून ते माल काढतो. आम्ही मारत नाही. आम्ही युक्ती त्याला सांगतो तुझं सांगितलं नाही की तुला जास्त त्रास होईल जास्त दिवस होईल. आम्ही त्याला प्रश्न विचारून ते माल काढतो. असं म्हटलं जातं की पोलीस समाज के रक्षक. मग तुम्हाला असंही असेल की तुम्हाला आम्ही म्हणजे सर्व समाज एक परिवार आणि तुमचा परिवार मग यामध्ये तुम्हाला तारतम्य ठेवावं लागत असेल की तुम्ही तुमच्या परिवाराला जास्त वेळ देतात किंवा मग समाजाला. मग तुम्हाला बऱ्याचदा असं होत असेल की तुम्हाला तुमच्या परिवाराला वेळ देता येत नाही तर तेव्हा तुमच्या कशा भावना असतात? आता सकाळपासून माझी फॅमिली, माझं सांगतो फक्त, माझी फॅमिली नाशिकला असते. मुलगा शिकतोय. विशेषतः काहीतरी महत्त्वाचं काम आहे. 5 वेळा मी फोन कट केला. माझ्या काय भावना असतील? 1.5 महिन्यापासून मी माझ्या मुलाला भेटलेलं नाही. व्हिडिओ कॉलिंगवर आम्ही भेटतो. काय भावना असतील? तुमचे पप्पा 2 दिवस बाहेर गेल्यावर तुम्हाला कसं वाटतं? 1.5 महिन्यापासून माझ्या मुलाला मी भेटलेलो नाही. काय भावना असतील? ह्यात तुम्ही तुम्ही स्वतःला विचारा की तुम्ही माझ्या जागेत. ह्याच भावना दुसरं काय? फक्त एकच आम्ही लक्षात ठेवतो. आता ही जी वर्दी आम्ही खाकी घातलेली सगळ्यांनी ती तुमच्या सेवेसाठी समाजाच्या सेवेसाठी काढली. कोणी वाईट म्हणू निंदा अथवा वंदा आम्ही आमचं काम करणार. पोलीस हा संतासारखा असतो. एक छोटीशी गोष्ट सांगतो एकदम कान देऊ नका. छोटीशी 1 मिनिट. एक नदी असते, कुंड असतो, तिथे मंदिर असतं शिवबाबांचं, लोक आंघोळी करत असतात, साधू वगैरे असतात, पवित्र असतं मंदिर. तिथे एक साधू आंघोळ करत असतात आणि काही लोक असे ताठावर उभे असतात. तेव्हा त्या साधूला दिसतं की एक विंचू
असा पाण्यात वाहत वाहत बुडत येतोय. साधू काय करतो, विंचाला घेतो, हातावर काटाव ठेवायला जातो, तेवढा विंचू डंख मारतो, विंचू परत पडतो, परत पाण्यात जातो, साधू परत उचलतो, परत डंख मारतो, असं 3-4 वेळा होतो. शेवटी तो साधू कसा तरी त्याला पाण्यावरती बाहेर काढतो, जीव वाचवतो. काठावर तर सगळ्या हसा लागल्या, ए वेडा आहे का साधू म्हणे तो, तू तुला डंख मारतो केव्हाचा आणि तू त्याला वाचवतोय का म्हणे. साधू काय म्हणतो, डंख मारणं हा त्याचा धर्म आहे, वाचवणं हा माझा धर्म आहे. तसं आमच्यावर टीका करणं हे त्यांचा कोणाचा धर्म असेल, तुमची सेवा करणं आमचा धर्म आहे. आमचं साधूसारखं संतासारखं एक व्यक्तिमत्व असतं, फक्त समाजाची सेवा करायची. त्याच्यात कोणी चांगलं म्हटलं किंवा वाईट म्हटलं हे आम्ही बघत नाही. आम्ही स्वीकारलेले जनसेवेचंच व्रत आहे की आम्हाला पार पाडावंच लागणार आहे. रडत पार पडा किंवा हसत पार पडा. आता आमची जी नवीन टेक्नॉलॉजी आली त्याची आम्हाला खूप मदत होते. म्हणजे अगदी तो चोर समजा हा मोबाईल इथे कोणी वापरला, तो मोबाईल नंबर त्या टावरवरून किती कॉल झाले, कोणत्या तारखेला झाले, कोणत्या वेळेला झालं आहे, कुठून किंवा निघून गेलेला चोर जरी मोबाईल चोरून निघून गेला, तो मोबाईल आता सध्या कुठे चालू आहे, कोणत्या टावरवर, कोणत्या ठिकाणी चालू आहे, कोणता कार्ड वापरतोय, दुसरं घेतलेलं कार्ड जरी असलं तर कोणतं कार्ड, हे सुद्धा समजतं. पण आमचं काम थोडंसं बरंचसं सुकर होतं आहे नवीन टेक्नॉलॉजीमुळे. पण आमचं जीवन खूप खडतर आहे पोलिसांचं जीवन, हे समाजापुढे कोणी आणत नाही. पोलिसाची एक चूक झाली ना त्यावेळी ती परत परत ते दाखवतात. आता पोलिसाला समजा कोणी मारलं, पोलिसावर कोणतरी हात उचलतो किंवा धक्का देतो, मग पोलीस काय करतो रागात थोडं, तुम्हाला कोणी आता भाई तुला जो कोणी मारला तो तू फटकन दुसरी देशील ना. तसं आम्ही पण माणसं आहे, कदाचित आम्ही त्याला वावरला जातो किंवा त्याला एक मारतो. पण ती पहिली जी क्लिप आहे ना आम्हाला ढकलणारा जी आहे ती कट होते, फक्त आम्ही मारताना तेच परत परत पर्यंत दिसतो. तर हे आम्ही तुम्हाला बोलवायचं. आता आम्हाला परत परत तेच प्रोग्राम घ्यायचे, आम्हाला तुम्हाला सत्य काय, समाजात सत्य काय चाललेलं आहे, कारण तुम्ही पुढे भावी नागरिक आहे, ही यंत्रणा कशा चालतात हे सगळं तुम्हाला माहिती द्यावी याच्यासाठी हा उपक्रम आहे. अजून कोणाची माहिती, कोणाचं काही प्रश्न? छान प्रश्न विचारला, एकदम छान विचार. बोला बोला एकदम निसंकोचपणे, आज तुमच्यासाठी प्रोग्राम आहे, सरांकडे वेळ घेतलेला आहे. बोला बोला काय भीती सर. आता एखादा ऍक्सिडेंट झाला तेव्हा आम्ही त्याला मदत केली आणि दाखवण्यात नेलं, तर लोकांचा असा भ्रम आहे की आपण जर का त्याला मदत केली तर पोलीस आपल्यालाच पकडतील. नाही तसं काही नसतं. एक सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिलेला आहे, तुम्ही जर एखादा जखमी पडलेला आहे त्याला तुम्ही मदत केली, हॉस्पिटलला पोहोचले, तर तुमची इच्छा असेल तर आम्हाला तुम्ही तुमचं नाव सांगा. तुम्ही सांगितलं साहेब आम्हाला माझं नाव सांगायची मला इच्छा नाही, मी फक्त मदत केली, तुम्हाला नाव सांगण्याची आवश्यकता नाही, नवीन निकाल या. त्याच्यामुळे ती बिंदास मदत करा. किमान जर समजा एखादा ॲक्सिडेंट झाला तुम्हाला मदत नसती करता आलं, 108 नंबरवर फोन करायचा ॲम्ब्युलन्सला की साहेब असं असं की ॲक्सिडेंट झाला, जखमी माणूस पडलेला आहे, त्याला मदतीची आवश्यकता आहे. 10-15 मिनिटात जवळची ॲम्ब्युलन्स येते, त्याला दवाखान्यात घेऊन जाते. तुमच्या एका फोन कॉलमध्ये कोणाचा तरी जीव वाचू शकतो. समजा आपण जातो गाडीतून नेहमी ॲक्सिडेंट बघतो, काय करायचं, तर तो स्पॉट लक्षात घ्यायचा, स्पॉट कुठला आहे तोच फोन करायचा की ॲम्ब्युलन्स लगेच येतो. एवढी तरी मदत तुम्ही करू शकता. 108 फोन लावला म्हणजे त्याला स्पॉट सांगितलं 10-15 मिनिटात. प्रत्येक तालुक्यामध्ये 1-1-108 ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली शासन आणि जवळ जी गाडी असते तिचं लोकेशन असतं, ते लोकेशनवर ते येतात. गुंड प्रवृत्तीचे जे लोक असतात त्यांच्यामुळे तुम्हाला बऱ्याचदा धमक्या येतही असतील किंवा नसतीलही, पण मग बऱ्याचदा ते त्यांचा गुन्हा कमी करण्यासाठी किंवा मग तुमच्यापासून लपवण्यासाठी काही प्रयत्न करत असतील, तरीही तुम्ही योग्य त्या गुन्हेगाराला कशा प्रकारे शोधू शकतात? गुन्हेगार तुम्ही सांगाल आम्हाला, तुला तर धमकी दिली कोणी, तूच मला सांगणार. तुम्हाला तेच सांगितलं, तुम्हाला जर तक्रार असेल तर पहिली ते नोंदवली जाते, त्याच्यानंतर आम्ही ते आमचे हवालदार असतात, PSI असतात, त्यांना तपासायला देतो. मग त्याला जाऊन जशी जशी कंप्लेंट असेल त्याचं स्वरूप असतं. तक्रारी दोन प्रकारचे असतात, एक दखलपात्र, अदखलपात्र. साधी मारामारी वगैरे असली ती अदखलपात्र, म्हणजे त्याच्यात पोलिसांना जास्त इंटरेस्ट घेत नाही पोलीस. दखलपात्र म्हणजे ती कोर्टात केस पाठवा लागते. अशी दखलपात्र तक्रार आल्या आम्ही त्याला अटक करतो, कोर्टात प्रोड्यूस करतो, त्याला जेलमध्ये ठेवतो आणि त्याला सजा व्हावी म्हणून आम्ही चार्जशीट पाठवतो. तर असं केलं. आणि वारंवार जे गुन्हे करतात त्यांच्यावर आम्ही चॅप्टर केस, त्यांच्याकडून चांगल्यावर त्याचा बॉन्ड येऊन देतो, बॉन्डिंग करणार नाही. आणि जर जास्तच असेल वाढवा मग त्याला आम्ही तडीपार करतो. म्हणजे जळगाव जिल्ह्याच्या बाहेर किंवा लगतचे दोन जिल्हे आहेत, औरंगाबाद किंवा बुलढाणा आणि धुळे, यांच्या जिल्ह्याच्या बाहेर आम्ही त्याला तडीपार करतो. इथे येऊच देत नाही, 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी, अशी ती प्रोसिजर. अजून एकच लक्षात ठेवायचं, ही जी पोलीस यंत्रणा किंवा कोणतीही सरकारी यंत्रणा आहे या कशासाठी निर्माण झाल्या,
माणसाला काय पाहिजे असतं, स्वतःचं जीवन, स्वतःच्या कुटुंबाचं जीवन एक शांततेत जगता आलं पाहिजे, बस एवढंच पाहिजे असतं. आपण एक सगळ्यांनी लक्षात ठेवलं ना, मी कोणाला त्रास देणार नाही, मला कोणी त्रास देणार नाही, आपण कोणाचे अधिकार मारले नाही तर आपले पण अधिकार मारले जात नाही, बस एवढंच लक्षात ठेवायचं. आणि जो कायदा किंवा नियम पाळलेले, नियम बनवलेले ते फक्त आपल्यासाठी. समजा तुम्ही उद्या कॉलेजला गेले, बाहेर पुण्याला, नाशिकला, मुंबईला गेले शिक्षणाला, सिग्नल असतं तुमची गाडी, सिग्नल रेड सिग्नल झाल्यावर आपण सिग्नल का तोडायचा? हे सिग्नल आपल्यासाठी. हा रेड सिग्नल झाला म्हणजे समोरच्याचं ग्रीन चालू आहे, तो जोरात जातो आहे. मी जर तो तोडला तर मला दुसरी गाडी उडून जाईल. हे माझ्यासाठी तिकडचे 50 आहेत त्यांना सोडलं तर हे 50, हे 50, हे 50 होतील, सगळ्यांना सुरळीत जायला वेळ, सिग्नल तोडून काय मिळणार? तसंच हा एक महत्त्वाचा मुद्दा, तुमचे मोठे भाऊ वडील एक मोटरसायकल चालवत असेल, कोणत्याही परिस्थितीत त्यांना सांगायचं, बाबा किंवा दादा हेल्मेट घातल्याशिवाय बाहेर जाऊ नको, कारण गाडीवरून पडल्यानंतर 90% इंजुरी किंवा 90% घात हे हेड इंजुरीमुळे होतात. आणि हेल्मेट असल्यामुळे खूप म्हणजे तुम्हाला सांगतो 95% आणि 99% अपघाताचं तीव्रता कमी होती. तर हे हेल्मेट म्हणजे आपलं शिरस्त्राण, त्यांना सांग त्याच्याशिवाय जायचंच नाही बाहेर, हे घ्या म्हणा विकत, बळजबरी करा तुम्ही त्यांना. एक वेळ जेवणाचा डबा विसरला चालेल पण हेल्मेट विसरू नका असं सांगा त्यांना, आग्रह करा. अजून कोणाचा काय प्रश्न? हे बघा, मी तुम्हाला पहिल्याच वेळेस सांगितलं, पोलीस प्रशासन कायदा सगळं तुमच्यासाठी आहे. किडनॅप करणारा माणूस हे तुम्हाला सांगणारच ते की पोलिसांना सांगू नका नाही तर हे बी. ज्यावेळी अशी काही कंप्लेंट असेल तर 100% पोलिसांना कळवा. त्यावेळी आम्ही असा ट्रॅक लावतो की समोरच्याला, समोरच्याचा मा खास माणूस जरी तुमच्या घरात वावरत असेल त्यालाही समजत नाही की पोलीस आले आणि पोलीस तपास करताय, कारण ते आम्हालाही कल्पना असते काय असतं ते. आम्ही तपासच असा करतो की फक्त कंप्लेंट देणारा आणि घेणारा, फक्त तुमच्याकडून गोपनीय पाहिजे की पोलिसांना कळवलेलं नाही, पोलिसांचं काम चालू, फोनवर आमचं चालू असतं, आम्ही आमचं इकडे काम चालू ठेवतो, पण तुम्ही माहिती ही दिलीच पाहिजे. विरोधातच गुन्हा लपवायचा नाही, पोलिसांपर्यंत आलंच पाहिजे तरच तुम्हाला न्याय मिळेल. आम्हाला जर समजलंच नाही तर काय करणार आहे आम्ही? त्याच्यामुळे गुन्हेगारांची धाक वाढेल. आज एकाच्या घरात केलं, दुसरं उद्या दुसऱ्याच्या घरात, चला बाबा आरामात 2-3 लाख रुपये मिळाले. पहिल्याच वेळात पकडला गेला आमचे फटके बसले की तो सुधरून जातो. बोला, येस बोल बोल. सर, आता जर का कोणी हरवलं आपण त्याची कंप्लेंट द्यायला पोलीस स्टेशनला येतो. तुमचा असा एक नियम आहे की त्या 24 तास झाल्यानंतर त्याची कंप्लेंट नोंद होतं, हा नियम नेमका काय? नाही असं काय नाही, असा नियम बियम काय नाही. कोणी हरवल्याबाबत जर तुम्ही कंप्लेंट द्यायला आले तर तुमची पहिली मिसिंग म्हणून खबर घेतली जाईल. तो मनुष्य तुमचा कोण नातेवाईक आहे, तो केव्हा कुठून कसा हरवला, त्याबाबत एक सविस्तर खबर घेतली जाते. ती खबर घेतल्यानंतर जो इसम किंवा जो मुलगा मुलगी हरवलेली आहे त्याचा शोध घ्यायला सुरुवात पोलीस करतात. आम्ही आमच्या पद्धतीने त्याची सुरुवात करतो आणि जितक्या लवकरात लवकर होईल आम्ही त्याचा शोध लावत असतो. असं 24 तास वगैरे काहीच नाही, तुम्ही ज्या क्षणी आले त्या क्षणी तुमची खबर घेतली जाते. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये मोबाईलचं सध्या म्हणजे फॅशन झालेली आहे, त्या मोबाईलचा अतिरेक जास्त वाढलेला आहे मुलांमध्ये, म्हणजे जनरली सगळ्यांचाच वाढलेला आहे. पण साधारण जे किशोरवयीन मुलं असतात, आता आई वडील काय करतात, त्यांच्या हौसेसाठी मोबाईल त्यांच्याकडे येतात पण त्याचा ते वेगळ्या पद्धतीने उपयोग करतात. तर असं सायबर क्राईमच्याबद्दल काही शिक्षा किंवा असं करू नये मुलांच्या माध्यमातून होऊ नये असं काही विषय आहे का त्याच्यावर? सायबर क्राईमचं तर आहे सायबर क्राईम, म्हणजे कोणते वाईट मेसेज किंवा काय फॉरवर्ड करणे किंवा दोन समाजात केड निर्माण होईल असे मेसेज फॉरवर्ड करणे याचा गुन्हा आहे, त्याच्यात सजा पण आहे. पण मी तुम्हाला का बोलवलं 9वी दहावीत तुम्हाला का बोलवलं, कारण तुम्ही तुमच्या हातात सगळं जाणार आहे त्याच्यापुढे. मला ही इथून पिढी घडवायची आहे, वरची पिढी मी घडवायला गेलो तर ते घडवू नाही शकत. मी तुम्हाला का बोलवतो कारण तुम्हाला एक सांगतो सिम्पल, हा संपर्क साधन आहे संपर्क. मी सरांना फोन केला सांगितलं अरुण नीरव हे करण्यासाठी, ह्याच्यात नंतर लेट आली, लेट आल्यानंतर वेगळे व्हॉट्सअप आले, फेसबुक आले. हे व्हॉट्सअप आणि फेसबुक हे अब्जावधी रुपये कमवतात, आपल्या एका मेसेजवर अब्जावधी रुपये कमवतात, अब्जावधी. आणि हे कंटिन्यू चालू राहायला पाहिजे म्हणून हे नवीन नवीन नाट्य करतो. मेसेज तयार करणारे म्हणजे आपल्याला एकदम अरे हा मेसेज आहे बघून फॉरवर्ड करते काय काय झालं. हे मेसेज तयार करणारे किंवा काही करणारे यांचे खास सेल असतात, खास असतात, IT इंजिनियर असतात. हे असे मेसेज तुम्ही
किंवा याच्यात याच्यात मोबाईलमध्ये बदल करा, हा 3G आला तर 4G करा, कारण समाजाकडून यांना पैसे काढायचे. आपलं एकच ध्येय तुम्हाला सांगतो, तुम्हाला आता फिल्मी श्रेणीमध्ये सांगतो, एक शाहरुख खानचं वाक्य, अगर कोई चीज अच्छी चीज को दिल से चाहो तो तुमको मिलाने के लिए सारी कायनात म्हणजे सगळं जग किंवा सगळं विश्व तुम्हाला ते मिळायला पाहिजे म्हणून त्याच्या मागे लागतं. तुमच्या मनातून इच्छा असेल तुम्ही वाचा, मी IAS होणार, लाल देवाच्या गाडीत राहणार, मी IPS होणार, IPS DCP म्हणून खुर्चीवर बसणार, हे मनात ठेवा. ग्रॅज्युएशनकडे वाटचाल करा, MPSC UPSCकडे वाटचाल करा, तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. त्या प्रवासात तुमच्या प्रगतीच्या प्रवासात अडथळे येतील. भूलभुलैया हे मोबाईल पिक्चर टीव्हीमध्ये जे बघतात ते खोटं असतात. मी मुंबई केलेले RK स्टुडिओ आहे, तिथे सगळ्या शूटिंग होतात TV वगैरे, तिथे आमचा बंदोबस्त असायचा. जी हिरोईन ड्रेस, तिचा ड्रेस एकदम लेटेस्ट फॅशन म्हणून जो ड्रेस असतो ना, तो ड्रेस कोण बनवतो? 75 वर्षाचा टेलर. त्याच्या मनात आला, एक दिवशी काय झालं, ते हिरोईनचं एक इथे ब्लाऊज होतं, इथे असं गोल कट झाला, इकडे नव्हता, तर आम्ही ते टेलर ओळखत ना. म्हटलं क्या रे चाचा, एक केस कर, ये फॅशन केस आहे. अरे क्या कर रहे साहब, बोले गलती से वो कट हो गया, मैं उसको बोल दिया फॅशन. पिक्चरमध्ये सुद्धा आम्ही त्या गाण्यामध्ये बघितलं, एक हे आणि एक नाही, पण फॅशन आहे. 70 वर्ष 75 वर्षाचा बुड्ढा, त्यांनी सांगितलं फॅशन आहे. तर त्याच्यामुळे हे भ्रामक जग आहे. एकदा पावडर लावून ते सासू सुना किंवा भांडण किंवा त्यांचे अफेअर्स हे झालं की पावडर पुसतात, पैसे घेतात, मोजतात, त्यांचे घरी जाऊन आपले लाईफ सेटल असतं, घरदार सगळं सेटल असतं त्यांचं. त्याच्यामुळे चित्रपट TV किंवा हे मोबाईल फेसबुक हे सगळं भ्रामक जग आहे, तुमच्या प्रगतीला अडथळा आहे. मी सांगितलं तसंच की तुम्ही एक ठरवा, तुम्हाला सायन्समध्ये इंटरेस्ट असेल मी सायन्सकडे जाईल, सायंटिस्ट होईल, तुम्हाला पोलीस खात्याकडे इंटरेस्ट असेल मी IPS होईल, आमच्या बऱ्याचशा लेडीज IPS आहे, सगळं गाजवत आहे, मी सैन्यदलात जाईल, मी एअरफोर्समध्ये जाईल, मी IAS होईल, मी कलेक्टर होईल, इथून चालू करा. हा तुमचा पाय स्टार्ट, आणि ज्या ज्या वेळे आता तुम्ही मोठे होत आहे, अडथळे येतील, मित्र मैत्रिणी हे ते अडथळे येतील, त्यावेळी माझं हे वाक्य आठवा की तुम्हाला आयुष्यात अडथळे येतील, पण ते तात्पुरते असतात, ते तुमच्या स्थितीने तुम्ही पार करून निघून जायचं असतं आणि तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायचं, तरच तुम्ही त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. ज्या अडथळ्यावर मात करून गेलेले आज ते त्या खुर्चीवर बसलेले, तेवढं लक्षात ठेवायचं, आपलं ध्येय निश्चित करा. आणि दुसरी गोष्ट, आता आलेल्या मुली म्हणून विद्यार्थिनी आहेत त्याच्यामुळे मला सांगायला हरकत नाही, आणि सेल्फ कॉन्फिडन्स कशालाही घाबरून जाऊ नका. मुलींनी विशेष मुलींविषयी सेल्फ कॉन्फिडन्स, तुमच्या संकटाला पहिलं शस्त्र तुमचं जीव, त्यांना आवडावर करा. समाजात इतके चांगले लोक आहेत की तुमच्या मदतीला लगेच लगेच येतील. जाऊ काय प्रकार झाला निदान एक बिलकुल. दुसरी गोष्ट, कोणत्याही चांगल्या मैत्रिणींबरोबर हे बाहेर जाताना आई वडील आणि शिक्षक यांना कल्पना घेऊनच जायचं की मी हिच्या बड्डेला चालली, इथे चालली, तिथे चालली, तेवढं एक लक्ष. तिसरी गोष्ट, सगळ्यात मोठं शस्त्र तुमचं तुम्ही म्हणजे स्वतःला अभ्यासत ना, हे कोणी असतं ना, कोणी हे सगळ्यात कणखर असते समोरच्याच्या नाकावर तुम्ही म्हणजे अति अटीचाटी चर्चेत हा नेहमीच्या जप नाही सांगत, नाही तर एकमेकीला मारत बसा. अटीचाटी ही जी असते ना कोणी हे सगळ्यात मोठं चर्चा समोरच्या नाकापासून तात्पुरतं एक 10-20 सेकंदासाठी तुम्हाला रिलीफ होतो, त्याच्यात तुम्ही सुटका करू शकता. तर त्याच्यावर मी एक वेगळं हे घेणार आहे, आमच्या मॅडम पण बोलत आहे, तुम्हाला एक सेल्फ डिफेन्स म्हणून फक्त मुलींसाठी आम्ही एक प्रॉब्लेम करू, त्यावेळेस तुम्हाला एकदम सोप्या सोप्या टिप्स देईल, त्यावेळेस तुम्हाला खूप काम शकतो. बरं, प्रोग्राम कसा वाटला आजचा? तर तुमच्या शाळेमध्ये आम्ही परत येऊ 1-1.5 महिन्यानंतर, अजून वेगवेगळे उपक्रम तुम्हाला कॉम्प्युटर स्लाइड्स वगैरे दाखवू सगळ्या, सायबर क्राईम हे ते. हा जेलमध्ये टाकून देतो लगेच, काय करू, जो कायदेशीर जे जो हे बघ कायदा काय म्हणतो, स्वतःचा भाऊ जरी असला सक्का त्याला जो कायदा तोच ज्याला कायदा, कायद्यामध्ये हे नाही. इव्हन आमच्या पोलिसांनी जरी गुन्हा केला, आता TV बघताय ते आमचे PSI जेलमध्ये आहेत, कामटे PSI जेलमध्ये टाकले, एका माणसाचा मृत्यू झाला ते मारताना त्यांच्या कायद्यासमोर सगळे समान. हा लक्षात, असं म्हणतात की कोणत्याही प्रकारच्या कायद्याला पुरावा लागतो, पण एखादा माणूस खरा असेल आणि त्याच्याजवळ पुरावा नसेल तर तेव्हा तुम्ही काय करतात? आणि आणखी एक प्रश्न आहे की मी तुमचा आला लोगो पाहिला, त्या लोगोच्या खाली लिहिलं आहे संरक्षण आहे खलनिग्रह आहे नव्हे, त्याचा अर्थ मला सांगा. संरक्षण आहे खलनिग्रह आहे, संरक्षण आहे म्हणजे काय, सज्जन, सत म्हणजे सज्जन किंवा चांगला माणूस, संरक्षण आहे म्हणजे काय,
सर म्हणजे चांगला म्हणजे तुम्हीच अर्थ सांगा, सब रक्षण आहे हे चांगल्या माणसाचं रक्षण करायचं, खल निग्रह आहे हा म्हणतो खलनायक दुर्जन, तो खल म्हणजे दुर्जन किंवा वाईट माणूस, निग्रहाने त्याच्यावर लक्ष ठेवायचं किंवा त्याच्यावर कारवाई करायची, सज्जनांचं रक्षण करा, दुर्जनांवर कारवाई करा किंवा दुर्जनांवर लक्ष ठेवा, आलं लक्षात? ते एक आमचं लोक आहे. दुसरं काय प्रश्न तुझं? पहिला प्रश्न आमच्याकडे जर पुरावा नसेल तर त्या काही घडल्यावर पुरावा नाही असं कधीच होत नाही, ते फक्त फिल्ममध्ये होतं. फिल्मीमध्ये काही घटना घडली, एक लोकाडचं तत्व, लोकाड लोकाड म्हणून एक शास्त्रज्ञ की जेव्हा दोन वस्तू एकमेकांच्या संपर्कात येतात त्यामुळे स्वतःचा गुण रंग धर्म करायला लागतो, काहीतरी वास स्मेल एकमेकांपाशी सोडतात. म्हणजे आता मी इथे हात असा ठेवला, काढून घेतला, माझ्या हातावर भिंतीचे काहीतरी पार्टिकल येते किंवा भिंतीवर माझे ठसे आले, माझा स्मेल आहे म्हणजे डॉगने जर वास केला तर स्मेल त्या भिंतीला येतो, त्याच्यामुळे असं कोणत्याच केसमध्ये कधीच होत नाही की पुरावा आणि नसला तरी आम्ही बरोबर शोधून काढतो. त्याच्यासाठीच तर आम्ही त्यासाठी आम्हाला ट्रेनिंग दिलं जातं, त्याचं आम्हाला खास खडतर प्रशिक्षण दिलं जातं आम्हाला एक वर्ष, या प्रशिक्षणामध्ये फक्त तीन साठी विचारतात ते आम्हाला. आज बालदिनाचं औचित्य साधून या ठिकाणी बोदोड पोलीस स्टेशन इथे एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता. हे जे बोदोड शाळेमधले 8वी 9वी 10वीची विद्यार्थी व विद्यार्थी यांना पोलीस ठाण्याला बोलवून त्यांचे पोलीस ठाण्याचे कामकाज कसे चालते याबाबत त्यांना संपूर्ण माहिती दिली, तसेच पोलिसांविषयी जे समाजात समज गैरसमज आहेत त्याच्याविषयी एक चर्चा व्हावी, तसेच एक भावी नागरिक म्हणून उदयास येणारे हे विद्यार्थी विद्यार्थिनी यांना पोलीस खात्याविषयी व संरक्षण खात्याविषयी व्यवस्थित माहिती मिळावी यासाठी हा उपक्रम आयोजित केलेला आहे. त्यामध्ये सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्साहाने भाग घेतले, अनेक प्रश्न छान छान विचारले, त्यांनी आम्हालाही अपेक्षा नव्हती एवढे प्रश्न व्यवस्थित विचारले, त्यांचं समाधान झाले. तसेच पोलीस स्टेशनचे कामकाजाची अत्यंत उत्सुकतेने त्यांनी संपूर्ण माहिती करून घेतली आणि हा कार्यक्रम संपन्न झाला. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.